आणि 1200 जवळपास 1300 किलोमीटर पर्यंत हा प्रवास झालाय. 354 गावांपर्यंत आपण पोहोचलो. 482 ग्रामपंचायतींनी पाठिंबा दिला. 1025 गणेश मंडळांनी ह्या यात्रेला पाठिंबा दिला. हा आपला 8 दिवसाचा प्रवास आहे. आपल्या सर्वांना इथं पोहोचल्यानंतर आपण लोकांमध्ये एक जनजागरण करण्याचा प्रयत्न केला की आपल्या लातूरला आपल्याला पाणी आणायचं आहे. आणि हा प्रयत्न करत असताना आपण लोकांना एक आशा आणि एक अपेक्षा निर्माण केलेली आहे. सर्वात जर राजकीय माणसांसाठी जर कोणती गोष्ट महत्वाची असती ती निर्माण केलेली जी आशा असते त्या आशेला जर आपण तोडलं तर ते फार मोठं पाप असतंय. आपण लोकांमध्ये पाण्याची आशा निर्माण केली. आता ही आशा पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही आता आपल्या सर्वांवर आहे. शैलेशनी सांगितलं 8 दिवस म्हणजे आपण विचार करत असताल की आज आपला समारोप आहे. समारोप नाही, या नवीन आशाची आपली सुरुवात आहे. आमचे भाऊ इथं आहेत. म्हणजे लातूरच्या माणसाबद्दल असं म्हटलं जाते आणि आमच्या दोघांची ज्यावेळेस तुलना करतात, आमचे व्यापारी बंधू पण उपस्थित आहेत, लातूरकर पण उपस्थित आहेत, दोघांमध्ये तुलना करत असताना असं म्हटलं जातंय की दोघांच्या समोर दोन शर्यती ठेवायची. एकामध्ये तुमचं लातूरचं नेतृत्व 100% जिंकू शकते, एकामध्ये संभाजी निश्चितपणे जिंकू शकतो. ती शर्यत काय, की दोन गोष्टी सांगायचे. एकाला सांगायचं की तू 1000 कोटी रुपये जमा कर आणि दुसऱ्याला सांगायचं जीवाला जीव देणारे माणसं तू जमा कर. 1000 कोटी तुमचा पट्टा घेऊन जाईल, पण जीवाला जीव देणाऱ्या माणसं हा संभाजी तयार करू शकतो. हा का तयार होतो भाऊ, त्यांना विश्वास आहे. संभाजींनी जर आम्हाला सांगितलं 10व्या मजल्याहून खाली उडी मार, ते बिंदास उडी मारतील, कारण त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे खाली संभाजी आहे, तो आम्हाला धरल, आम्हाला खाली पडू देणार नाही, हा त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे. आणि आमचा विश्वास आहे, आम्ही लातूरकरांना विश्वास देतो की सहज सलत करत नाही, 20 वर्ष झाली आमच्याही राजकारणामध्ये या लातूर जिल्ह्याने. भाऊ, लातूर जिल्ह्यातला सर्वात भाग्यवान व्यक्ती राजकीय क्षेत्रात मागच्या अनेक वर्षापासून, कारण इथं बसणाऱ्यापैकी आपण सर्वात जास्त राजकारण जवळून पाहिलेलं आहे. आपल्याला वाटत असेल मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, दोन्ही नेतृत्वांना मुख्यमंत्रीपद मिळालं, निलंग्याला मिळालं, लातूरला मिळालं, पण मी स्वतःला अफसरबाई मी लातूर जिल्ह्यातल्या या सर्वांपैकी मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण लातूरकरांनी त्यांना जेवढं प्रेम दिलं नाही तेवढं या संभाजीला प्रेम दिलेलं आहे. ही जोक नाही हो, कुणाला शक्य आहे? एक हाती सत्ता, एक हाती भारतीय जनता पार्टीची मी नेतृत्व, माझ्याकडे जबाबदारी होती, एक हाती सत्ता महाराष्ट्रात, इवन नागपूरला पण जिल्हा परिषद एक हाती मिळाली नाही, ती लातूरला जिल्हा परिषद आमच्याकडे एक हाती त्या ठिकाणी मिळाली. महानगरपालिका शून्य होतो, शून्य. मला म्हणायचे आमचे काही दोघं तिघं इथं काही पत्रकार, शक्य का निलंग्याची येईल का तुमची नगरपालिका? मी म्हणलो निलंग्याची तर आणतोच आणतो, पण लातूरची पण महानगरपालिका आणून दाखवतो. ती आणून दाखवली महानगर, हे शक्य कुणालाही नाही. जिल्ह्यातल्या सर्वात जास्त नगरपालिका, पंचायत समित्या,
या सर्व आपल्यावर या जिल्ह्यातील जनतेने प्रेम करून दिलं आणि आता आपण मला बोलत असताना काहींनी सांगितलं फार मोठी लढाई आहे, पाणी आणणं सोपं नाहीये, हे शक्य कुणाला नाहीये। मला त्यांना आवर्जून सांगायचंय, खरी गोष्ट आहे, हे येड्या गबाळ्याचं काम नाही, त्याला लागतो जातीवंत लागतो। आणि माझी मी ज्याच्यात घडलोय ना राजकारणाची सुरुवात, इथं अनेक मंडळी बसलेले आहेत, माझ्या समोर ज्यावेळेस विरोध होता त्या विरोधालाही समोर तेवढ्याच हिमतीने टक्कर दिली। 20 वर्ष ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात झाली, तुम्हाला माहीत असेल आपल्या ह्याच्यामध्ये एक समाज आहे, कष्ट करणारा मेहनत करणारा वडर समाज आहे, तो रस्त्याच्या बाजूला खडी फोडत असतो। उन्हाळ्यामध्ये किती ऊन जरी पडला, शैलेजी तुम्ही म्हटलात ना माझ्या पायाला ठेसा लागलेत, माझे पाय बघितल्यानंतर तुम्ही म्हणणार नाही हा निलंगेकरचा नातू आहे। माझा जन्म त्या रस्त्यावर अशा परिस्थितीमध्ये, त्या परिस्थितीमध्ये राजकारणातली ती परिस्थिती, तो जो ना वडर समाजातला, उन्हामध्ये किती ऊन असल, 45 डिग्री जरी असल, आपण एसी मध्ये हवेमध्ये बसतो, पण तो समाजातला जो माणूस असतो तो रस्त्यावर दगड फोडत असतो, त्याला या उन्हाचा फरक पडतो। आणि त्याचे लेकर असतात ना लेकर, तशाच उन्हामध्ये, तसल्या उन्हामध्ये डांबरी रस्ता असेल, खडी असेल, त्याच्यावर खेळत असतात, कारण त्यांच्या लेकरांचा ज्यावेळेस जन्म होत असतो ना, जन्म झाल्यानंतर त्याची आई त्याला थंड पाण्याच्या मडक्यामध्ये बुडवती आणि बाहेर काढती, आणि त्याला कधी सर्दी खोकला ताप काही फरक पडत नाही। त्याच्यामुळं राजकारणामध्ये माझा जन्म झाला ना, निलंगेकर साहेबांनी मला ज्या थंड पाण्याच्या मडक्यात बुडून काढलेला आहे, मला काही सर्दी खोकला मालक लय नजरा लागलेत आणि लय लावायचा प्रयत्न करतायत, खूप प्रयत्न करतात, मी त्याच्याकडे बघतही नाही, बिलकुल बघत नाही, माझं लक्षही नसतंय, कारण आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असत। आणि आपलं ध्येय काय, इथं आमचे जल योद्धा आहेत, मी 8 दिवसात त्यांना काय शिकवलंय फक्त एक आवाज देतो, आपलं ध्येय काय बघा, सांगायची गरज नाहीये। मला लातूरकरांना सांगायचंय की तुम्ही निलंग्याला या, मालक निलंग्याला आमच्या इथं बसले असतील मंडळी, पाण्याची कमी आहे का हो, मग भांडतो कुणाला आपण, माझ्या मतदारसंघात मला काही गरज नाहीये, कमी नाहीये, ईश्वरानी देवानी दिलंय भरभरून, 15-16 500 टँकर रोजचे आम्ही निलंग्याहून पाठवतो। आज जे लढतोय ना, या जिल्ह्यानी जे प्रेम दिलं ना आपल्याला, या छोट्याशा कार्यकर्त्याला 45व्या वर्षी आपण कुठं घेऊन गेलात हे मला माहिती आहे, जिल्ह्यानी जेवढं प्रेम दिलंय, मी माझ्या कातडीचे जोडे जरी करून घातले ना, या लातूरच्या जनतेचं मी रुवून फेडू शकत नाही, एवढे उपकार लातूरच्या जनतेचे आम्ही करून दाखवलंय। जे जे शब्द दिले होते ते पूर्ण केले नाहीत तो, महानगरपालिका आली 2.5 वर्षच होती, जे बोललो ते केले, जे पाण्याचे पाईपलाईन जे काही असतील ते त्याच काळामध्ये टाकण्याचा प्रयत्न, शौचालय असतील शौचालय त्याच काळात केले, लिंगायत समाजाचं स्मशानभूमीचा विषय होता, इथे आमचे व्यापारी बंधू बसलेत, साहेब तुमचा कोणता GST प्रश्न होता, बरोबर आहे, किती दिवसात LBT चा प्रश्न होता, सर्व व्यापारी लातूरच्या सर्वांकडे गेले LBT चे, आणि त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं, मंत्र्यांनी सांगितलं की तुमचा प्रश्न सुटू शकत नाही, तुम्हाला पैसे भरावेच लागतात म्हटले। मी यांना सर्वांना शब्द दिला होता, केमिस्ट असोसिएशनच्या इथं झाले, मला अजून आठवत आहे, मी रस्त्यावरचा जमिनीवरचा कार्यकर्ता मी विसरत नाही, केमिस्ट असोसिएशन मध्ये मी तुम्हाला सर्वांना शब्द दिला होता, तुमचा LBT चा प्रश्न हा संभाजी सोडवाल, आणि महिन्याभरामध्ये हा पूर्ण लातूरच्या व्यापाऱ्यांचा LBT चा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला। आपण जो शब्द देतो ना तो शब्द पाळण्याची धमक आम्ही आपल्यामध्ये ठेवत असतो। आज
काही जण म्हणतात की बघा निवडणुका नाही आहेत किंवा काही इतरही कोणता राजकीय विषय नाही आहे, पण माझा जिल्हा आहे, माझ्या जिल्ह्याला पाणी आणायला पाहिजे. आज बरेच आमदार आहेत, मी खरं सांगतो मला का कुणावरही बोलायचं नाही. जसं शैलेशनी सांगितलं ना, मी शैलेशला सांगितलं, सगळ्या नगरसेवकांना बोललो, अफसरभाई मी सगळ्यांना सांगितलं, सर्व आमदारांनाही मी सांगितलं, जिल्ह्यातील सर्व आमदारांना, लोकप्रतिनिधीला सांगितलं. मी आजही सांगतो, आताच आपण बोलत असताना कुणी पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख केला की ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न येतो, पक्ष विक्ष सर्व बाजूला सोडतात, सर्वजण एकत्रित येतात. आज लातूरच्या पाण्याचा प्रश्न आहे. माझी इथल्या स्थानिक आमदारांना, स्थानिक नेतृत्वालाही विनंतीच आहे, आपण एकत्रित या, आपण सोबत काम करू. तुमचं माझं काही गोष्टींवर पटत जरी नसलं, तुम्ही पाण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित जर लढलो तर पाणी हे लवकर आपल्या भागापर्यंत पोहोचू शकतो. एक विचाराने एक दिशेने आपण लढणं गरजेचं आहे. राजकारण नको करायला. आणि बघा त्यागाची भूमिका राजकारणच म्हणायचंय. त्यांना जर वाटत असेल ह्याच्यामध्ये कुठंतरी राजकारण दडले असं वाटत असेल, त्यांनी समोर येऊन सांगा की पाणी प्रश्नावर संभाजीराव आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. संभाजीराव तुम्ही फक्त येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक लढू नका, हा संभाजी पाटील वचन देतो. माझ्यामध्ये धमक आहे, आई तुळजा भवानीला साक्षीला ठेवून सांगतो की आम्ही पाण्याचा प्रश्न सोडू, मी पाण्यासाठी लढतो, तुम्ही फक्त बाजूला सरका, मी तुमच्या मागे येऊन उभा ठाकायला तयार आहे. हे माझ्यामध्ये आज ही तयार करण्याची तयारी, कारण माझ्या गावाला पाणी पाहिजे हे आम्ही ठरवलंय, हा निर्णय केलाय. आणि हे करण्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. जर आम्ही कुणाच्या मागा जर उभा टाकू शकतो आणि जर तुम्ही आमच्या सोबत पाण्यासाठी सोबत नाही आलात तर तुम्हाला बाजूलाही करू शकतो, हेही आपण लक्षात घ्या. सोबतही घेऊन जाऊ, तुमच्या मागाही उभा टाकू. तुम्ही सांगा पाणी देतो, तुमच्या मागे उभा टाकू. तुम्हाला तुम्ही नेते कुणाला नेता म्हणायचं, नेतृत्व करायचं करू द्या. ती अपेक्षा नाहीये. मी माझ्या मनामध्ये या गोष्टीला पदावरून बोलू का थांबू? तुमची थांबायची तयारी आहे? एवढं हे जे चाललंय ना, याच्यासाठीच चाललंय. हे बघा, आपण काम करत असताना हे काय कोणत्या राजकीय किंवा कोणत्या पार्श्वभूमीवर नाही, शेवटी आयुष्यात आपण जे जगतोय. माझ्या लातूरमध्ये पाणी येण्यासाठी आता हे कसं येणार, थोडं तांत्रिकदृष्ट्या पण सांगावं लागेल ना. आपण बोलतोय, चर्चा चालली आहे, राजकीय झालं, विषय झाले, हे झालं, ते झालं. आपल्या सरकारने बळवंत भाऊ, काल शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केली आणि मराठवाड्यासाठी ही फार मोठी घोषणा आहे की वाहून जाणारं समुद्रातलं पाणी हे मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी आम्ही देणार आहेत. ही फार मोठी घोषणा आहे. सांगत असताना त्यांनी एवढं सांगितले की हे पाणी आम्ही जायकवाडीमध्ये दिलं, त्याचंही स्वागत आहे. गोदावरीमध्ये पाणी यायला पाहिजे. गोदावरीमध्ये पाणी आल्यानंतर मराठवाड्यातले 4 जिल्ह्यांचा दुष्काळ हा त्या ठिकाणी निघून जाईल. पण गोदावरी जे मराठवाड्यातले खरे दुष्काळी जिल्हे आहेत, जे क्रमांकावर 1 वर असलेले दुष्काळी जिल्हे आहेत, लातूर, बीड, धाराशिव, ह्या 3 जिल्ह्यातून गोदावरी वाहत नाही. आमच्या भागामध्ये आमचा लातूर टेकडीवर आहे, 150 मीटर लातूर वर आहे. हे लातूरला पाणी आणण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने प्रस्ताव द्यावा लागेल. मी तो प्रस्ताव सरकारकडे दिला, साहेबांनी त्याच्यावर एंडोर्समेंट केली आणि काही अधिकाऱ्यांनी, काही नतभ्रष्ट अधिकारी, त्याच्यावर त्यांनी असा शेरा मारला की लातूरला पाणी देणं अशक्य आहे. त्या अधिकाऱ्यांना कसं बघायचंय ना, ते नंतर झालं ते आम्ही बघून घेणारच आहे. पण कसं मिळू शकत नाही, का मिळू शकत नाही, त्याचं कारणही सांगितलं. फार खर्चिक योजना आहे, ह्याला पैसे खूप लागतील. आमचं काय म्हणणं आहे, गोदावरी खालून वाहती, खालच्या भागातून वरल्या भागात पाणी जात नाही, ढोबळ भाषेत सांगतो. आणि गोदावरी दुसऱ्या 4 जिल्ह्यातून वाहती, आपल्याकडनं वाहती, मांजरा, तेरणा, तावरजा, देवनदी ह्या आपल्या भागातून वाहतात.
आपल्याकडे जर पाणी आणायचं असेल या पश्चिमी वाहिनीचं पाणी हे मांजरामध्ये आणावं लागल, तेरणेमध्ये आणावं लागल, तावरजामध्ये आणावं. आणि मांजरा तेरणा आणि तावरजामध्ये जर पाणी आणलं तर हे पाणी लातूरकरांच्या घरापर्यंत पाणी पोहोचल ह्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे. सोपा विषय नाहीये, लढावं लागल, टोकाची भूमिका घ्यावं लागल. मला माहित नाही कुठपर्यंत जाईल हा विषय, कुठपर्यंत जाईल, कसा जाईल, काय नाही माहित नाही. पण नाव संभाजी आहे. कभी झुकेगा नहीं आणि वापस कधीच फिरणार नाही. दिलेला शब्द पाळल्याशिवाय राहणार नाही. हे पाण्यासाठी नाही वाकायचं. आता काही असो, मागच्या काळामध्ये पाणी मी कभी झुकेगा नाही का म्हटलो मी त्याचं कारण सांगतो. मागच्या काळामध्ये मराठवाड्यातल्या नेतृत्वाला पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वासमोर झुकावं लागलं, त्याच्यामुळं पाणी आलं नाही, हे त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. आपल्या खुर्च्या साबूत ठेवण्यासाठी आमची खुर्ची साबूत ठेवा, फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या मागे राहू द्या, पाणी नको काही नको, फक्त आमची खुर्ची राहू द्या, यासाठी आपल्या भागामध्ये पाणी आलं नाही. आम्ही नाही झुकणार, आम्ही नाही मागे फिरणार. आणि मी आता सांगतो हे निवेदन द्यायचं काम संभाजीला कधी जमलेलं नाही. मी काही जाऊन निवेदन देणार हे करणार नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीने जे होऊ शकतंय ते सरकार दरबारी मांडणार आणि आपण तेच करू. आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास जनरेटर निर्माण होत नाही. भाऊ, तीन जणांचं सरकार आहे. मी देवेंद्रजींना कशा पद्धतीने पटवायचं मी पटवलंय. त्यांनी तयार झालेत. देवेंद्रजी तयार झाले. त्यांनी म्हटले की लातूरला पाणी येईल 15-16 मध्येच म्हटले होते. मधला जो गॅप पडला, हा तो जो गॅप पडला, त्या गॅपमुळं हे होऊ शकलं नाही. आणि आता त्यांनी घोषणा केली. आता शिंदे साहेबांच्या मागं लागण्याची जबाबदारी तुमची. माननीय देवेंद्रजींची जबाबदारी, त्यांचा तर पाठबळ आहे, त्यांनी पाठिंबा दिलाय, त्यांनी सांगितलं, आपण ऐकलं का नाही. हो, आता अफसरबाई तुमची जबाबदारी. अजितदादांना कसं पटवायचंय, काय पटवायचंय ते आम्हाला माहित नाही. त्यांचं कसं आहे सिस्टीम, पण मी सांगतो राजकारणामध्ये भाऊ मी राजकारणी कधी कधी करत असतो. इथं लातूरमध्ये मला आपल्याला टिकायचं असताना मी मधून मधून माझ्या दादांशी चांगला संपर्क आहे बरं का. मी आंबुलगा कारखाना असंच घेतला नाही. राजकारण कसं करायचं असतं, कुठं करायचं असतं भाऊ, सरकार नव्हतं, मी विरोधी पक्षातला आमदार. आणि आंबुलगा कारखान्याचं टेंडर निघालं, टेंडर मिळालं एकाला, त्यांनी निलंग्यात आले, नारळ फोडले आणि म्हटले करेक्ट कार्यक्रम केला. म्हटले मला, म्हणलो असं मी चाललो तसंच. कुठे गेले मम्माळे सर आहेत का? माझ्या गाडीत होते. संजू आहे, संजू आम्ही दोघं होतो. सहज त्यांनी मला ऐकवलं, म्हटलं आता ह्यांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला आहे, पण आता कारखाना तर घ्यायचा आहे म्हणून. आणि कारखाना भाऊ हा जे काही प्रयत्न होते दादांनी त्यावेळेस खूप मोठी मदत केली, दादांचं सहकार्य, मी मनापासून त्यांचं म्हणजे जाहीर कार्यक्रमातही आभार व्यक्त केले. पण कारखाना जो मिळाला आपल्याला हा निसर्गाने दिला आपल्याला, कारण निसर्गाला मान्य नव्हतं की एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट निर्माण केली असेल त्याच्यावर जाऊन आपण ताबा मिळवायचा, ते निसर्गाने दिलेलं आहे आपलं. तसं येणाऱ्या काळामध्ये ही भावना सर्वांची निर्माण झाली. मी कारखान्याचं उदाहरण का देतो, ज्यावेळेस कारखान्यामध्ये कुणीतरी तिसरा माणूस आला, नारळ फोडलं, त्या निलंगा तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्ती हळहळ करत होता, अरे निलंगेकर साहेबांनी उभा केलेला कारखाना आहे, ते योग्य ठिकाणी चाललेला नाही. ही हळहळ ही निसर्गालाही मान्य झाली नाही आणि निसर्गाने तो झालेला निर्णय बदलला आणि परत तो कारखाना आपल्यापर्यंत देण्याचं काम केलं.
त्याच्यामुळे आज आपण जे पूजक आहेत हे निसर्गासाठी, आपण निसर्गाला एवढी ताकदीने मागणी करावं लागल की आम्हाला आमच्या अधिकाराचं हक्काचं पाणी हे लातूरला तुम्ही द्या, आम्हाला हिमालयाचं पाणी नको, आम्हाला कृष्णेचं पाणी चालतंय, हिमालयाचं पाहिजे का कृष्णेचं पाहिजे? एवढं 24 लक्षात ठेवा. आता आपल्याला मी खरं सांगितलं राजकीय विषय नाहीये, पण कधी कधी आम्हालाही करमत नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना हा जो प्रश्न आहे, मी तांत्रिकदृष्ट्या सांगितलं कसं सोडवता येईल, आपल्याला वेगळी वाहिनी घ्यावं लागल. जे मालक म्हटले की आपल्याला वेगळ्या पद्धतीने ह्या 3 जिल्ह्यासाठी आणि ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं याला खर्च खूप लागतो, पाणी हा नफ्याचा आणि तोट्याचा विषय नाहीये. त्या अधिकाऱ्यांना सांगितलं किती खर्च लागणार आहे, मी देवेंद्रजींना सांगितलं भाऊ हा अधिकारी म्हणतो एवढा खर्च लागल आणि पाणी का हा व्यवहाराचा विषय काय नफ्याचा आणि तोट्याचा आहे. भाऊंनी त्या प्रस्तावावर फुली मारली आणि सांगितलं किती जरी पैसे लागले लातूरला पाणी आणण्यासाठी आमची तयारी आहे, आणि ही भूमिका त्यांनी घेतली. आणि येणाऱ्या काळामध्ये हे पाणी आपल्यापर्यंत येण्यासाठी हे बघा प्रयत्न करावं लागेल, सहज होणार नाही. आणि त्याच्यासाठी कुणी किती जरी समजू, आणि कसं असतं जनरेटरचं आपण बघितलंच की 2 दिवसापूर्वी मागच्या महिन्याभरामध्ये जनरेटर कशाला म्हणावं, एखादा जनरेटर तयार झाला सरकार तुमच्यापर्यंत येऊन त्या ठिकाणी तुमच्या मागणीला मान्यता देत. आणि मी आपल्याला सांगतो कुणापर्यंत जायची गरज नाही, लातूरमध्ये जर जनरेटर जर तयार झाला, जनभावना जर तयार झाली, सरकार इथे येणार का नाही, सरकारला यावं लागल. आम्ही भविष्यामध्ये जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही कुणासोबत जाणार नाही, कुणाच्या पाठीशी राहणार नाही, ही भूमिका आता लातूरकरांनी घ्यावं लागल. त्याच्याशिवाय कोणत्या गोष्टीला आपल्याला दिसला, आपली तयारी आहे का नाही? मी जरी कोणत्या विचाराचा असल तरी मी विचाराला मी त्या ठिकाणी आग्रह करणार आहे. माझा आग्रह की बाबा आमच्या भागामध्ये पाणी आहे ही जनतेची भावना आहे, या जनतेच्या भावनेचा आपण त्या ठिकाणी सन्मान करायला पाहिजे. आणि आपण तिघ जण मिळून एकत्र ताकद लावू, ताकदीने आपल्या भागामध्ये पाणी आणण्यासाठी. आणि आपल्याला प्रयत्न आहे बघा, टाइम बॉन्ड कार्यक्रम लवकरात लवकर आणू असं चालणार नाही, सांगावं लागेल ना कालावधी एवढ्या दिवसात असं तसं आपण करावं लागेल. ही सुरुवात जशी आहे टाइम बॉन्ड कार्यक्रम ज्यावेळेस, त्याच्यानंतर मला ज्यावेळेस आता आमच्या सरकारमधल्या 2-3 मंत्र्यांचे फोन आले, त्यांनी सांगितलं आपल्याला बसायचंय, मी ज्यावेळेस त्यांच्यासोबत बसेल ह्या विषयावर मी त्यांच्याकडनं टाइम बॉन्ड कार्यक्रम घेईल, मला किती दिवसामध्ये लातूरला तुम्ही पाणी देणार हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि आता आपली परिस्थिती फार वाईट आहे, मी सांगतो लातूरकरांना आपली परिस्थिती फार वाईट आहे. देशातल्या 10-12 जे जिल्हे आहेत ना ज्यांचं वॉटर टेबल खाली घसरायला लागलंय त्याच्यामध्ये आपला नंबर आलाय. मांजराच्या स्त्रोतामध्ये तिथं पाणी आहे म्हणून आपल्या बोरवेलला पाणी दिसतंय. लातूर शहर 90% बोरवेलवर चालू आहे, 90%. आजही काही इमारतीला टँकरनी पाणी येत आहे आणि पाण्याचा जो उपसा पाऊस न पडल्यामुळं ज्या पद्धतीने पाण्याचा उपसा जो चाललाय तो उपसा पाहता हे पाणी जास्तीत जास्त 1 महिना टिकत असं सांगण्यात आलेलं आहे. जे अधिकारी वर्ग त्यांनी सांगितलं 40% पाणी आहे. काय सांगितलं आपण पत्र पेपर मध्ये वाचलं असतं 40% पाणी, आमचे पत्रकार बंधू उपस्थित, त्यांनी त्याच्यातलं गाळ सांगितलं बघा किती टक्के गाळ आहे. नाही गाळ नाही सांगितले, अर्ध पाणी आणि अर्ध गाळ आहे. आपल्याकडे 20% पाणी शिल्लक, आपण वाट काय पाहतो परतीच्या पावसाची. काय सांगितलं आपल्याला हवामान खात्याने, सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडत. पंजाबराव डग साहेबांनी सांगितलं का नाही? सांगितलं त्यांनी, पण सप्टेंबर आपला संपत आला ह्या 2-3 दिवसातच पाऊस आलाय आपल्याकडं, नाहीतर पाऊसही नाही आपल्याकडं. आणि हा जो पाऊस आलाय ह्याच्यातून पाणी साठा वाढलेला नाहीये, हा पाणी साठा टिकणारा नाहीये. आणि त्याच्यासाठी
आणि ह्याच्या मागचं कारण पण आहे, एक भीती पण आहे आपल्या सर्वांना सांगणं गरजेचं आहे की अलिनो नावाचं जे वादळ आलं त्या वादळामुळं जे कमी दाबाचा जो पट्टा निर्माण व्हायला पाहिजे होता, जे ढग निर्माण व्हायला पाहिजे होते, ज्याच्यातून पाऊस आपल्याला पडतो, ह्या पद्धतीचे कमी हे ढग निर्माण न झाल्यामुळं अशी तज्ज्ञ लोकांची भीती व्यक्त करत आहेत की आपल्याकडं परतीचा पाऊस कमी पडल आणि कदाचित पडणारही नाही. आणि असं जर घडलं 15-16 पेक्षा वाईट परिस्थिती लातूरकरांवर येईल, आपल्या सर्वांवर येईल, याची तयारी आपण ठेवावं लागेल, याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा लागेल. आणि माझी आपल्या सर्वांना हेच विनंती आहे की आता जे थेंब ना थेंब पाणी येणार आहे ते आपण त्या ठिकाणी साठवा, त्याला जे काही अडवता येईल त्याला जिरवता येईल तेवढं आपण जिरवा. आणि ते पाणी जिरवत असताना आपल्याला आपल्या भविष्यासाठी बघावं लागेल, निश्चित पाण्यासाठी. भाऊ 8 दिवस फिरत असताना खूप सत्कार झाले, माझी इच्छा नव्हती सत्कार घ्यायची, पण अक्कांनी मला सांगितलं. मी सांगत असताना अक्का होते, अरविंद होते, म्हटलं कशाला स्वागत करते गावातल्यांनी ठेवलंय, यांनी ठेवलाय, मी म्हटलं नाही करायचं. मग अक्कांनी सांगितलं, संभाजी तू ह्याच्याकड सत्कार म्हणून बघू नको, तू ह्याच्याकड बघत असताना हे दिलेल्या त्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद म्हणून तू त्या ठिकाणी बघ, ही जबाबदारी तुझ्याकडे. येणाऱ्या काळामध्ये आपण जे सन्मान स्वागत सत्कार झालात, मी आपल्या सर्वांना वचन देतो, जे प्रत्येक फूल असेल त्या फुलाची पाकळी असेल. आता काही व्यापारी बंधू आले, त्यांनी सांगितलं फार चांगला उपक्रम आहे, आपण त्यांनी माझं स्वागत केलात, मला हार घातलात. मी सर्वांना शब्द देतो, त्या फुलातल्या पाकळी आहे त्या पाकळीला परत करत असताना पाण्यारूपी मी आपल्या सर्वांना परत करल, हेही वचन मी आपल्याला देतो. शेतीसाठी पाणी, उद्योगासाठी पाणी, हे आम्ही त्या ठिकाणी ठरवले. आणि त्याचसोबत 3 गोष्टी भाऊ आपण हाती घेतल्यात, आता 3 जण आहेत अफसर भाई, आपण सर्वजण 3 गोष्टी आपण हाती घेतल्या. सर्वात जास्त मुलं मेडिकलला, डॉक्टर मेडिकलला कुठून जातात, तो लातूरहून जातात. सर्वात जास्त इंजिनिअरिंगला मुलं कुठून जातात, तर एम्स कुठे यायला पाहिजे, IIT कुठे यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण आपल्या सरकार दरबारी ही मागणी केली की आपल्या लातूरला एम्स सारखी संस्था यायला पाहिजे, IIT सारखी संस्था यायला पाहिजे, ही भूमिका. आणि ह्याच्यासाठी पण मी जनरेटा तयार करायचं ठरवलंय, आणि ह्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी, आणि हा जनरेटा घेऊन आपल्याला एकत्रित, हा जवळपास जनतेची युवकांची ताकद नाही दाखवत तोपर्यंत कुणी आपल्यापर्यंत येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार केंद्रीय विद्यापीठ द्यायचं ठरवलंय, हे बघा आपल्याकडं पिकत काय तेच करा. आपल्याकडं सर्वात चांगलं जर खान कोणती असेल तर ही ज्ञानाची खान आहे, त्याच्यामुळं आपल्याकडं अशा प्रकारचे विद्यापीठ आले, रोजगार येईल, व्यापार वाढल. पण हे सर्व येत असताना ह्याच्यासाठी प्रयत्न करणं. मला अनेक जण म्हटले, आताच काही जण म्हटले, काही बोलतात रेल्वेचा कारखाना आणू म्हटले होते, आला का रेल्वे, आला की नाही हो रेल्वेचा कारखाना, रेल्वे कोच कारखाना, आता त्याच्या आता कारखाना आला त्याच्यानंतर म्हणतात कधी हे चालू होणार आहे. काळजी करू नका, किती दिवसात कारखान्याचं काम उभा टाकले जरा ह्याची माहिती घ्या. आतापर्यंत ज्यांनी कारखाने उभा केलेत, स्वतःचे कारखाने उभा केलेत, मी केंद्र सरकारचा मराठवाड्यातला म्हणतोय, एकमेव कारखाना म्हणजे आपला हा लातूरचा कारखाना आहे केंद्र सरकार. आणि आपल्याला सगळ्यांना सांगतो, देशाचे पंतप्रधानांच्या शुभ हस्ते लवकरच त्या कारखान्याचा शुभारंभ केला जाईल. आणि जे वंदे भारत जी रेल्वे आपण फिरतोय ना, वंदे भारत जे सगळीकडे दिसते, ती वंदे भारत त्याच्यावर एक स्टॅम्प येणार आहे, मेड इन लातूर. आणि हे सगळे हे सर्व उद्योग, हे सर्व व्यवसाय आपण आपल्या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय, पण हे आल्यानंतर मनामध्ये एक भीती आहे की साहेब परत कधी तर असा पाण्याचा प्रश्न आला आणि हे उद्योगाला जर बंद करावं लागलं तर काय, या व्यवसायांना व्यापाऱ्यांना कुठं जाणार. आज आपल्या MIDC मध्ये मोठमोठे उद्योग मालक आपण बोलत असताना लातूर एवढी क्षमता,
लातूर एवढी क्षमता, व्यापाराची क्षमता, हे लातूरचं खरंच नाव ना जर कुणी पुढे घेऊन गेलं असेल, त्याच्यामध्ये लातूरच्या व्यापाऱ्यांचा फार मोठा हात आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या, इथल्या माल पिकवणाऱ्यांच्या, इथं जे व्यापारी आहेत, देशातल्या तुरीचा डाळीचे भाव कुठे निघतात? लातूरात निघतात. ही क्षमता लातूरची आहे. पण कदाचित असं जर पाण्याची टंचाई जर राहिली, या व्यापाऱ्यांना कुठंतरी स्थलांतर करावं लागल, ही परिस्थिती निर्माण होईल. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीसाठी मूलभूत गरज जी आहे ते पाणी आहे. आज लोकशाहीमधला, आपण म्हणतो ना लोकशाहीमधला न्याय आणि अधिकार, आम्ही लोकशाहीतला न्याय अधिकार मागत नाही, मूलभूत गरज मागतोय ते म्हणजे पाणी आहे. हे लातूर त्यांची मूलभूत गरज पाणी हे मागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या जल साक्षरता रॅलीच्या माध्यमातून मला अनेक जणांना भेटता आलं, जिल्ह्यामध्ये प्रवास केला, ह्या प्रवासाच्या दरम्यान अनेक अनुभव आले, सर्वांची भेटी गाठी झाल्या, ह्या जल योद्ध्यांचं कौतुक आहे. एक छोटस उदाहरण सांगून मी थांबतो. जल योद्ध्यांचं ज्यावेळेस म्हटलं तर शिलेजी गणपतीच्या काळात कसं निघायचं, आणि मी सांगितलं की सगळे आम्ही एकत्रित संध्याकाळी बसल्यानंतर कुणाला घरी जायचं असलं तर माझ्याकडनं मी सांगितलं बाबा गौरी लक्ष्मीचा सण आहे, कुणाला 2 दिवस घरी जाऊन यायचं असलं जाऊन यास, काय हरकत नाही. त्यातल्या 2 तरुण कार्यकर्त्यांनी काय म्हणाव, भैया गौरी लक्ष्मीचा सण दरवर्षी येत असतो, गौरी लक्ष्मीचा सण दरवर्षी येतो, लक्ष्मी पहिल्या दिवशी विराजमान होती आणि 2 दिवसानंतर आपण विसर्जन करतो, बरोबर आहे ना. पण जल साक्षरता रॅलीच्या माध्यमातून जर आपण पाणी आपल्या लातूरला आणलं, पाण्याच्या माध्यमातून येणारी लक्ष्मी हे लातूरकरांच्या घरी कायम विराजमान होईल, ही भावना या कार्यकर्त्यांची पदाधिकार आहे. आणि आपल्या सर्वांच्या घरी कायम लक्ष्मी विराजमान करण्यासाठी हा एक आपण सर्वांनी मिळून केलेला प्रयत्न आहे. अधिकचा वेळ झालेला आहे, लढाई आज सुरू झालेली आहे, आज आपण याचा शुभारंभ केलेला आहे. आणि माझ्यासोबत असलेले आमचे गायक हे सर्व नवकाळातले, सगळ्यांनी एकदा उभा टाका, एकदा मी तुम्हाला सगळ्यांना या सर्वांना विनंती आहे, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. मी तुम्हाला सांगतो तुमच्यामध्ये ताकद काय. जुन्या काळामध्ये भाऊ क्रांती कुणी घडवली होती? राजन, शाहिरांनी घडवली होती. शाहिरांमध्ये असलेली ताकद, कलाकारांमध्ये असलेला गुण, हे शैलेजी संभाजीशिवाय कुणाला, जी क्षमता आहे नाही, तुमच्यामध्ये असणारी क्षमता. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमची असणारी क्षमता या लातूरला पाणी आणण्यासाठी तुम्ही वापरा, एवढी विनंती आपल्याला. लोकांमध्ये जनजागरण करा, या लातूरला विद्यापीठ आणण्यासाठी वापरा. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमचे खूप फॉलोअर्स होते, पण काही वर्षानंतर ज्यावेळेस 10-15 वर्षानंतर ज्यावेळेस या लातूरच्या नळानळामध्ये ज्यावेळेस हे पश्चिमी वाहिन्याचं पाणी वाहील ना, तुम्ही तुमच्या मित्राला परिवारात घरी म्हणताल, अरे ह्याच्यामध्ये माझा पण वाटा आहे, मी पण त्याच्यासाठी प्रयत्न केला होता. तसं श्रीलंकेला जाताना, लंकेला जाताना त्या पुलावर जसा खारुताईचा वाटा आहे, तसा सर्वांचा वाटा असल्याशिवाय ते पूल बनू शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या वाट्याची त्याच्यामध्ये गरज आहे. नवीन काळात जे आता रॅप तुम्ही म्हटलं, हे नवीन काळातल्या पोरांना गरज आहे, माहीत राहत त्यांना तर माहीतच नाही पाणी कसं येतंय, काय येतंय, कुठून आणायचंय हे सांगावं लागत. आणि लोटा तुम्ही सांगितला हे पटलं सगळ्यात. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आगामी काळात पण आपण सर्वजण या लातूरच्या विकासामध्ये पण आपलं योगदान, माझं भाऊ ह्यांच्या एवढं तरी योगदान द्या, तुम्ही नाही हिमालय नाही, मी तुमच्याकडे नाही, इथल्या नेतृत्वाने ह्यांच्या एवढं तरी योगदान द्यावं ही विनंती करतो. कसं या कलाकारांचं, त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांचं, या सर्वांचं स्वागत करतो. ही लढाई तुमच्याशिवाय शक्य नाही. फक्त मला काम करत असताना तुमच्या सर्वांची साथ, तुम्ही फक्त खंबीरपणे मागं उभा टाका. अफसरबाई तुम्ही फक्त मागं उभा टाका,
काय चमत्कार होऊ शकतोय हे मी तुम्हाला करून दाखवतो। आणि आजच्या काळात चमत्कारलाच नमस्कार आहे। त्याच्यामुळे आपल्या लातूरला जर पाणी आणायचं असेल तर चमत्कार आता लातूरकर करून दाखवतील। आणि हा लातूरकरांचा नमस्कार निश्चितपणे आम्ही देवाच्या चरणी पण देतो आणि त्या ठिकाणी नेतृत्वाच्याही चरणी देतो की बाबा आमच्या लातूरला त्या ठिकाणी पाणी द्या। आम्ही हात जोडून सर्वांना विनंती करतो, सर्व पक्षातील लोकांना विनंती करतो, सर्वजण मिळून एकत्र जे काही आपले मत भेद असतील सगळे बाजूला ठेवून मी साक्षीला आणि तुळजा भवानीला साक्षीला ठेवून सांग। मला अनेक जणांचं पटत नव्हतं, मी तरी माझ्या मनातल्या ज्या गोष्टी असतील बाजूला ठेवल्या आणि मी स्वतःहून सगळ्यांना विनंती केली आपण या पाण्यासाठी एकत्रित जाऊ। माझ्याकडनं हे गेलं मला तशी कोणत्या भागाची गरज नाही, पण मी स्वतःहून लक्ष घालून प्रत्येकाला विनंती केली। अजूनही लातूरसाठी लातूरच्या प्रश्नासाठी जे जे विनंती करावं लागल ती ती विनंती करायला तयार आहे आणि जे जे टोक गाठावं लागल ते टोक गाठायला तयार आहे हे मी आपल्याला सांगतो। आपण सर्वांनी जी साथ दिली त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि परत एकदा आपल्याला थकायचं नाही, आपल्याला बसायचं नाही। जोपर्यंत आपल्या लातूरला आपल्या हक्काचं पाणी येत नाही तोपर्यंत आता आपल्याला मागे फिरायचं नाही। लातूरच्या हक्काचं पाणी, लातूरच्या हक्काचं पाणी, लातूरला पाणी।